आम चुनाव 2022 के ग्राम पंचायत कापसी बुजुर्ग पोवारी के चुनावी मैदान में जनसेवा विकास अघाड़ी की ओर से सरपंच पद की प्रत्याशी सौशिलाताई हेमराज जी हटवार, इनका चुनाव चिन्ह रोड रोलर होकर इन्हें जनता के बीच से चुनाव जिताकर गांव के सर्वांगीण विकास के लिए ग्राम पंचायत पर विजय हासिल कराना है। साथ ही जनसेवा विकास अघाड़ी के 9 अन्य उम्मीदवारों में वार्ड 1 के प्रत्याशी विठोबा पांडुरंग तुमडाम, इनका चुनाव चिन्ह सीलिंग फैन, वार्ड 1 की महिला प्रत्याशी शीला शिवप्रसाद ठाकरे, इनका चुनाव चिन्ह पानी टंकी, एक प्रत्याशी प्रतिभा रविंद्र गजभिये, इनका चुनाव चिन्ह गैस सिलेंडर को जीत दिलाना है। साथ ही वार्ड 2 के उम्मीदवारों में प्रत्याशी कैलाश गंगाधर मिटांगले, इनका चुनाव चिन्ह सीलिंग फैन, वार्ड 2 की महिला प्रत्याशी सुशीला खेमराज पांडे, इनका चुनाव चिन्ह पानी टंकी, और प्रत्याशी अमोल अंबादास गजभिये, इनका चुनाव चिन्ह गैस सिलेंडर को जीत दिलाना है। इसी तरह वार्ड 3 के उम्मीदवारों में प्रत्याशी आशीष भगवान हटवार, इनका चुनाव चिन्ह सीलिंग फैन, वार्ड 3 की महिला प्रत्याशी सुशीला मारोती ठाकरे, इनका चुनाव चिन्ह पानी टंकी, और प्रत्याशी ज्योति रविंद्र काटोले, इनका चुनाव चिन्ह गैस सिलेंडर को जीत दिलाना है। जनसेवा विकास अघाड़ी को एक तरफा जीत दिलाकर ग्राम पंचायत में बहुमत से पहुंचाना है। हेमराज जी हटवार के अनुभवों से गांव में चारों ओर विकास करवाना है। मी गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे, त्याचप्रमाणे मी सतत 5 वेळा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेला आहे। 5 वेळा ग्रामपंचायत निवडून आलेला आहे आणि कापसी बुजुर्ग आणि पोवारी या ठिकाणी अनेक वस्तीचा परिस्थितीचा सामना होता। त्यावेळेस ग्रामपंचायतला 68,000 रुपये टॅक्स होतो 1997 मध्ये, तेव्हापासून मी ग्रामपंचायतमध्ये काम करतो आहे। 1997 मध्ये पहिल्यांदा मी सरपंच बनलो होतो, त्यावेळेस 68,000 रुपये टॅक्स होतो। तेव्हापासून कापसी पोवारीचं अनेक अडचणी होत्या, पूर्ण गावामध्ये रोड रस्ते नव्हते, असे बरेच काही ठिकाण आहे जे कापसीतले रस्ते याच्या आधीचे गेलेले सरपंच करू शकले नव्हते, हे असे मोठे मोठे काम जे अडलेले होते 25-25 वर्षाचे ते सुद्धा केले। त्याचप्रमाणे पोवारी एक नवीन वस्ती बसली होती, त्या वस्तीमध्ये चालण्याचा सुद्धा रस्ता नव्हता, त्या ठिकाणी 3-4 किलोमीटरपासून लाईन न्यावं लागत होती। तेव्हापासून मी पोवारीमध्ये काम करतो आहे। नंतर सदस्य झालो, सदस्य असताना सुद्धा पोवारीमध्ये अनेक योजना राबवल्या, लाईनच्या योजना राबवल्या, गावकरी तिथं रहिवासी झाले, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदार तयार केले, मतदार तयार करून त्यांचे राशन कार्ड तयार केले, राशन कार्ड असून त्यांना टॅक्स लावून देण्याचं काम केलं, त्यांच्या घरापर्यंत 20 रस्ते करून दिले। आणि आजचा प्रवास माझा या 25 वर्षामध्ये, मी आज या 2022 पुन्हा आता नव्यानं जनसेवा विकास आघाडी या पॅनलच्या माध्यमातून यावेळेसुद्धा निवडणूक लढवत आहोत। सरपंच पदाटी शीला खेमराज हटवार हा माझ्या मिसेस आहे, यांचं चुनाव चिन्ह रोलर आहे। आता कामं अशी आहेत, आताही पोवारीमध्ये खूप मोठे रस्त्याचे कामं पेंडिंग पडलेले आहेत, ज्या लोकांना पाण्याची सुविधा नाही आहे त्या लोकांची पाण्याची सुविधा, नळ लाईन, त्यांचे रस्ते, बाकी अशा काही अनेक अडचणीसुद्धा आहेत त्या पोवारीमध्ये, त्यासुद्धा पूर्णपणे सोडवण्याचा एक विचार केलेला आहे। त्याचप्रमाणे कापसीमध्ये जे नव्यानं लेआउट पडलं होतं आमच्या इथं शासनामार्फत नवीन गावठाण दिलं गेलं होतं 1982-83 परंतु आता शासनाने मोजमाप करून सनद देण्याचं ठरवलं होतं। त्यामध्ये काही आमच्या गावातल्या लोकांनी आपला रोजगार धंद्यासाठी त्या लोकांच्या नावासमोर प्लॉटवरती महाराष्ट्र सरकार लिहून ठेवलं गेलेलं आहे। त्यामध्ये त्या लोकांकडून जर 50,000 द्या तर मी तुमचं ते हटवून देतो
अशी त्यांची इच्छा आहे विरोधी लोकांची, परंतु मी गावकरी नागरिकांना हे सांगितलेलं आहे, यावेळेस जर आमचा सरपंच जर झाला आणि वाडी जर पुन्हा निवडून आली तर तुमच्याकडून एक रुपयाही न घेता ग्रामपंचायतच्या सरपंच या सदस्याच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने ग्रामपंचायत मार्फत निःशुल्क काम आणि लोकांना करून देण्याचं एक ठरवलेलं आहे. या येणाऱ्या 18 तारखेला मतदान आहे, त्यानिमित्त 2022 इलेक्शनला आम्ही आमच्या गावाकडून गावातर्फे निवडणूक लढवत आहोत. त्याचं आमच्या पक्षाचं नाव आहे जनसेवा विकास आघाडी. आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो आहे का येणाऱ्या टायमात सर्व समस्याचं निराकरण करू आणि सर्व लोक जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं आणि एक काम करण्याची संधी द्यावं, हे सर्वांना आम्ही विनंती करणार आहोत.